या योच वकील साहेबांचा रिकाम बंगला, इकडच सोय केली तुमची. ए रुको, या काय झालं? बरखुरदार, तुम्हारे घर से निकला हूँ तब से देख रहा था, अब बैग उठाओगे फिर बैग उठाओगे, तुमने तो हाथ ही नहीं लगाया. नहीं तस नहीं, ते तुम्ही काय बॅग सोडून झालं होतात म्हणून विचारलं. नाही तुम्ही सांगत असेल तर बताना पडेगा, हम तुम्हारे उस्ताद है. पण ते तुम्ही कोच म्हणलात ना. अरे वो कोच हम ट्रेनिंग के वक्त, बाकी समय हम तुम्हारे उस्ताद है, तुम्हारे गुरु. मॉडर्न होने के साथ साथ परंपरा का भी ख्याल रखना पड़ता है. परंपरा है तो सब कुछ है. लो पकड़ो चलो. समझ में नहीं आती बातें. ये तुमसे घर ये घर है कि कबाड़ खाना? यहां पर रहूंगा मैं. अतः आपके मालिक ने आपका रहने का इंतजाम यहां पर ही किया है तो इधर ही रहना पड़ेगा. ए चिरकुट, फतेह सिंह का कोई मालिक नहीं है. फतेह सिंह अपनी मर्जी का मालिक खुद है. जेवढं करता येईल तेवढं केले, बाकी तुम्ही हळूहळू. हाँ लाके फसा दिया यार. कम से कम आसपास के किसी शहर में इंतजाम किया होता. ये गांव खेड़े में मैं क्या करूंगा पता नहीं. अरे सुन, क्या नाम है तुम्हारा? जरा चाय मंगाना एक कड़क मलाई मार के. ओ हाँ तू चाय पीता? हाँ भाई चाय है, जहर तो नहीं? नहीं नहीं, चाय ना बॉडी चलती हो. अरे किसने बताया, चाय है भाई पेट्रोल नहीं. ये राणा, ये सारी चीजें कौन सिखाता है तुम्हें? हम तो वस्ताद सांगते, चाय पीला ना बॉडी चलती. हाँ तुम्हारा गांव का उस्ताद. हाँ अरे गांव के अनपढ़ गंवार उस्ताद, उनका दिल पे मत ले यार. अब हम जो सिखाने हैं तैयार. आज से तुम फतेह सिंह हुडा के चले हो, इंटरनेशनल खेलने वाले हो. ये समझ खरे, पर आमचं वस्त्र लय भारी आहे, महाराष्ट्रात नाव आहे त्यांचं. हाँ फतेह सिंह हुडा को दुनिया जानती है. अब से तुम सिर्फ सुनोगे, नो सवाल. ओके ए बाथरूम किधर है? इकड़ा. हाँ नहा लेता हूं मैं. अपना आवरण घेऊ. देव संगतच घेऊन फिरते की ह्याला देव माणूस म्हणावं तर ह्याच्या अंगात गुरमी किती भरल्या. बरकत असं बोलण्यावर जाऊ नये, आपलं नारळ फणस कसा बाहेरून खडबडीत असतोय आतून मऊ असतोय ना. तसंच असेल यांचं काय तर. राणा तू तुझा नारळ आणि फणस तुलाच लकला, मला याच्या भानगडीत अजिबात पाडू नकोस. बरकत असं काय करतोय, जरा जम बसच तोर मदत कर की. अरे ते ऐकते ना. अरे राणा दा झाले. तू इकडे कसं काय? अरे राणा दा सकाळपासून बसता तुझी वाडा बद बसल्यात. अरे आज बसन कुस्ती मॅच चालू करायची ना तुझी. वय करायचे की? मग चल लवकर. अरे सगळ्या गावभर उडली तुला, वाड्यावर गेल्यावर कळालं तू इकडे आलायस म्हणून. ते ना ते पाहुणं कोणी? अरे सकाळी पत्ता विचारला होता. तो वस्तासनी कसं सांगायचं की एक कोच म्हणून? तुझा नारळ फणस तूच तू बघ बाबा. हे बरं कर तू गप जरा, राणा चल लवकर. अरे वस्तात लिख कुस झाले बघ तुला कुस्तीची कॉच म्हणून, ते मोबाईलवर इंटरनॅशनल वाले कुस्त्या बघून. अरे मोबाईल पे कुस्ती देखने से कोई कोच बनता है? अगर फतेह करनी है तो चाहिए फतेह सिंह हुडा. मैं तैयार होके आता हूं, ट्रेनिंग की जगह देखने जाएंगे हम.
अरे तुम्ही तरी आता सगळ्यांनी जरा मनावर घ्या की राणा इंटरनॅशनलला चाललाय, तेव्हा आपल्या तालमीतल्या प्रत्येक गड्यानं कमीत कमी स्टेट लेवलला तरी खेळायला लोक. अरे आपल्या दौलतवाडीची तालीम वाघांची तालीम म्हणून ओळखली पाहिजे सगळीकडे. हा चला उठा मारा जोर मारा बैठका शाबास करा सुरू. हा अरे जरा नीट. हा शाबास. आणि तुम्हाला माहिती आहे का रे राणाच्या इंटरनॅशनल कुस्तीची तयारी मी करून घेणार आहे. अरे खुद्द राणानं तशी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. अरे सकाळपासून डोळं दुखलं त्या मोबाईल मधल्या कुस्त्या बघून. आता राणा कवा एकदा तालमीत येतोय तिची वाट बघायला लागलोय. चला की चलो सर. भल्या सापडलं वाटतं राणा, काय थापा मारत होता? नाही त्यांचं द्या रे. ए तुम्ही जावा राखाड्यात. चला अरे वा पवनेशनी बी तालीम बघायला सगळं घेऊन आलाय वाटत. भले सकाळी आपल्याला पत्ता विचारत होत तेच म्हणजे या या पाहुणे या बसा. नाही ठीक आहे. कशी वाटली आमची तालीम? बकवास. यहाँ पर कैसे होगी ट्रेनिंग राणा? कुछ काम का नहीं है तुम्हारा अखाड़ा राणा. पवने सिंह सांग ह्याच तालमीनं तुला वज्रकेसरी केलं इथे. हा हा लेकिन मुझे राणा को वर्ल्ड चॅम्पियन बनाना है. कैसे दे सकता हूँ ट्रेनिंग यहाँ पर? म्हणजे तुम्ही ट्रेन करणार? तो हो सर, इंटरनॅशनल कुस्त्यांसाठी मला तयार करायला यासनी पाठवले. हेच माझी तालीम घेणार. अरे पण राणा तुझा वस्ताद मी आहे अरे तू माझा पट्टी आहेस. उल्लू का पठ्ठा. किसने बनाया डिजाइन इस अखाड़े का? यहां ना हो पाएगा. पाहुणा कोण सांभाळून बोला? दौलतवाडीची तालीम आहे. या तालमीचा अपमान म्हणजे आमचा अपमान. अरे आप तो बुरा मान गए उस्ताद जी. मैं तो उस अखाड़ा बांधने वाली की बात कर रहा था, उस इंजीनियर की. कोण इंजीनियर? इंजीनियर लागत नाही आम्हाला. सगळ्या गावच्या तालमी अशाच असतात. लेकिन राणा आप गाव की नहीं इंटरनॅशनल कुस्ती खेलेगा. कुस्ती कुस्ती असती ना जी ना फर्क है. राणा सबसे पहले तो ये मिट्टी हटा दो और यहां पर मैट डाल दो. और जब तक तुम्हारी ट्रेनिंग पूरी नहीं होती तब तक बाकी सब पहलवानों की छुट्टी. भाई लोग कल से आप लोग आराम करो. अरे काय बोलतो कळतं का तुला? अरे ही माझी तालीम आहे. बिन मातीची आणि बिन पहिलवानाची तालीम बघितली तू का कधी? अरे राणादा ही कसली भानगडी कुणालाच मारता तू? भले हे बघा तुम्ही मला ट्रेनिंग द्यायला आलेत ना, ते ट्रेनिंग द्या आणि जावा. पण आमच्या तालमीला काय बी म्हणू नका. सुनो भाई लोग मुझे इस अखाड़े कोई दुश्मनी तो है नहीं. मुझे अपना काम करना है बस. मैं ऐसी जगह पे राणा को ट्रेनिंग नहीं दे सकता. मग नका देऊ. राणा माझा पट्ट्या आहे आणि मीच त्याला तयार करणार. ना जी ना ये आपसे ना हो पाएगा. ये गांव की कुश्ती नहीं इंटरनेशनल रेसलिंग है जिसमें एक मिनट में आपका पट्टा हार जाएगा. आज बात नाही. ज्याच्या पुढे या जगातला एक बी पैलवान 2 मिनिट टिकायचा नाही अशा रशियातल्या अलेक्झांडरला झुंजवला होता आमच्या मारुती मान्यानी.
आणि ते बी याच मातीतली कुस्ती घेऊन. होय वस्ताद जे म्हणायलेत एकदम खरं म्हणायलेत. या मातीत लई ताकद आहे, आपण इकडेच तालीम करू. राणा जमाना बदल गया है उस्ताद जी, आपसे हो ना पाएगा. इंटरनेशनल रेसलिंग एक अलग चीज है, ये बूढ़े बुजुर्गों का काम नहीं. बस मैं जा रहा था, माझ्या तालमीत येऊन तालमीचाच अपमान. आत्ताच्या आत्ता बाहेर होईत ना. धमका रे ओके. वस्तात बोलायला ते एकदम बरोबर बोलायला, तुम्ही काय बी बोलू नका. बोलू नका मतलब? फतेह सिंह हुडा नाम है मेरा, हम डरते नहीं किसी से. ए अले वस्तात बोलतेत ना, बरोबर बोलतेत, तर हो बाहेर. आता शेवटचं एकच सांगतो, हे माझी तालीम आहे आणि हि तर सगळं माझ्या मर्जीप्रमाणेच चालत. राणा तुला माझ्याकडनं तालीम घ्यायची नाही ना, नग घेऊ. तुला जायचं तिकडे जा, पण इथं थांबायचं नाही. नाही वस्ताद, तसं काय नाही. तुम्ही नसलात तर मी तालीम कशी करणार. तू अनलाज तो इंटरनॅशनल. ए आणि मी काय म्हणतो ते कळतंय का तुला? भाई फेकायला सांगू माझ्या परिमाणस. हो जरा ऐका की वस्ताद. अरे बात करने की तमीज नाही इनको. हो तुम्ही जरा गप बसता का. फाड मे गई ट्रेनिंग मुझे क्या. वस्ताद आओ, पाहिजे तर मी माफी मागतो. अहो मला कुठं पाहिजे असला कोच, पण ती आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे ना बघ, म्हणून ना इलाज आहे. तुम्ही समजून घ्या की जरा. अहो त्यासनी माहित नाही आपली तालीम. अरे माहित नसलं तर माहित करून घे म्हणाव. वस्ताद आपण समजून सांगू की, पण तुम्ही डोसक्यात राख घालून घेऊ नका सर. अहो तुम्ही नसलात तर मी तालीम कशी करणार. राणा फार बारक्यापणापासून तयार केले मी तुला. अरे आज तू पहिलवान आहेस तो माझ्यामुळं. असं कोणाला बी आयत्यावर पायत गाजवून येणार नाही मी. तू माझा पट्ट्या आहेस आणि माझाच राहणार. वय वस्ताद मी तुमचा पट्ट्या ना तुमचाच पट्ट्या राहणार. हे इंटरनॅशनल कुस्त्यांपुरती जरा सांभाळून घ्या, कोच काय करायचं ते मी बघतो. हा मर गया ये, कोणी नाही उठा रहा है. कहां गायब हो गया था तू, कितनी बार फोन किया. मतलब मुझे कुछ चाहिए तो किसे बताऊंगा मैं, गांव में नया हूं मैं, मुझे कुछ भी मालूम नहीं यहां पर. म्हणून काय सारखं सारखं फोन करून मला बोलून घेणार वे. जल्दी से माहिती करके ले सब. सबके सब अनपढ़ गवा राडियर, सारी एनर्जी ड्रॉप कर दी मेरी. अब मुझे टॉनिक लेना पड़ेगा. मुझे फोन करके क्यों बुलाते संगादी, मला काम आहे मला ले. हाँ 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 एक काम करो, दुकान से कुछ मुरमुरा वेफर्स और चकली लेकर आओ और चार चार पैकेट लाना. और सुन तुम्हें कुछ अच्छा लगे तो वो भी लेके आना. आओ जेवणासाठी बाई सांगतोय की मी. कशाला एक पैसे खाता है? इंटरनेशनल कोच हूं मैं, तू मुझे मत सिखा. जो बोला गया वो कर. इंटरनेशनल कोच? मुरमुरो आणि काय पाहिजे? वेफर्स. हां और चकली भी. नाही त्यात काम तोच काल टाप करत काम कमी तो हे बरकत. हे बरकत काय रे बाबा. अरे नवा पाहुणा आला होता राणाजांचं घर उडतात, पोहोचला का घरा? पाहुणा कुठला, राणाचा नवीन वस्ताद आहे. तू नवा वस्ताद कुठनं मागवला? एवढं राणाला विचार द्यालाच कुठनं मागवलाय. थांब आताच विचारतो. ओ राणादा 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 एक इशारीच होत बोल की. ते सकाळी एखादा आम्ही तुमच्या घराचा पत्ता दिला तर तुमचा नवा वस्ताद काय काय संकुट डोसल्यात तापच झालाय समजा. का काय झालं? ये मी मॅटवरची मॉडर्न कुस्ती खेळणार आहे ना वं.
हा ही बातमी आली आमच्या कानावर. ते त्याच्यासाठीच मॉडर्न कोच पाठवले. काय सांगू, पहिल्याच दिवशी आपल्या वस्तान संगत खडका उडाला त्याचा. अरे बापरे, माझे विडोस का फिरलाय हे बघ की पेपर चिरमुर फरसाना चकल्या त्याने पाठवली मला. असले चमचमीत खाणार कुठला वस्तू असतो रे. अरे बरकत, आता मॉडर्न म्हणल्यावर चमचमीत असणारच की. हा तू कशाला लोड घेतोस एवढा? लोड नाही, वैताग आलाय मला. काय बी काळजी करू नकस, एक दोन दिवसात परत पाठवून देऊ त्याला. एक दोन दिवसात कशाला, आत्ताच्या आत्ता पाठवून देऊ. हा राणाजी, फतेह सिंगची राहायची सोय झाली ना? त्यांची सोय झाली हो, पण इकडे आमची गैरसोय होती. त्याचं काय, ती माणूस काय बरोबर नाही. आमचं काय पटणं झालंय बघा. पहिल्या दिवशी आमच्या वस्तांसंगत भांडण काढलं त्यानं. तुम्ही त्याशी परत बोलून घ्या की माझं मी ट्रेनिंग करतो माझ्या वस्तांसंगत. नाही नाही राणाजी, देखिये मैंने सुबह ही बताया था की इंटरनॅशनल रूल्स माहिती असलेला माणूस आहे तो. सरकारी खाक्यात वाढलेला माणूस आहे, जरा थोडा संभाळ केली ना. नाही आमचं नाही पटणार. पटवून घ्यावंच लागेल. अरे ट्रेनिंग हमारी होगी ये तो कॉन्ट्रैक्ट में लिखा था और आपने उस पर साइन भी किया है. अपन फतेह सिंह का आपको फायदा ही होगा, डोंट वरी. वो उधर ही रहेगा, बाकी सारी बातें मैं उसे करता हूँ. अब मैं रखू फोन, मुझे मीटिंग में जाना है. बाय. काय झालं रे, गुंडोळू बाजार देता ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकले नव मरदा. जास्त ठेवून घ्यावं लागेल. काय मरदा राणा, कायम त्या कॉन्ट्रॅक्टचा काहीतरी घोळ घालतोस बघ तू. नाही नाही, या टायमाला समजा क्लिअर आहे कॉन्ट्रॅक्ट. ते कोचच जरा अवघड आहे. वस्तून संकट कसं सांभाळून घ्यायचं याच्यात कोड आहे. हे बघ, काय कोड असेल ते असेल, लवकर मिटून घे. माझं टोचकं फिरायच्या आधी. हा जातो मी, चकल्या दिन होती त्याच्या कामा लावल्यात. अरे लय एंगारच आहे म्हणायचं तुमचा कोच. बरं आणा तुम्ही इकडे निघाल. होय, मला जरा गिरणीकडे सोडा की. बसलं रे. हा अरे वा, जुग जुग जियो मेरे लाल. बड़ा इम्पोर्टेंट काम किया तुमने. चला जाओ कभी आता. हाँ हाँ जाओ. हाँ हाँ, लेकिन शाम को जरूर आना. हा? कुछ लगेगा तो बोल दूंगा. कुछ लगेगा तो बोल दूंगा. ए अर तू इकडे येणार होतास तर मला काढलं नस गाडीवर ना. अरे ते मी येणार नव्हतो, पण अचानक ठरलं. अरे म्हणलं ते उशीर करण्यापेक्षा आता जाऊन बोलून टाकूया. कुठे आहेत कोच? आहेत ते आत. ते तुझा राणा मला सकाळपासून पळवतोय आणि मी पण त्याकडे तोंड पळतोय सकाळपासून. संध्याकाळी पळत आहे म्हणून कुछ काम होगा तू पता दुंगा म्हणून. बरं ठीक आहे, धरतल की माझ्या बरोबर. मी जातो बाबा. अरे पडत कुठं. वस्ताद कोच साहेब. अब क्या है? ते तुम्ही वस्तान संगडाचं बोलू नका. मैं ऐसे अनपढ़ गवारों के मुंह नहीं लगता. हे असं पण बोलू नका. काय भी झालं तरी वस्ताद येते माझं. तो याचा डलूस का? हे बघा, तुम्हाला एकदाच सांगतो, तुम्हाला जर मला ट्रेनिंग द्यायचं असेल तर वस्तान संगड जुळून घ्यावं लागेल. वस्ताद नाही तर मम्मी भी नाही. फतेह सिंग से जुबान लड़ा रहे तुम? धमकी इस फतेह को? औ धमकी नाही खरं. रो हे जा लय रुबत चाललाय रे सकाळपासून. गप्पी जरा. अरे बघ किती